ठिकाणी संपन्न होत आहे. या समारंभाकरिता माननीय गणेशजी शिंदे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमुख आकर्षण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी त्यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचं कौतुक बघण्यासाठी आलेले सर्व पालक आणि त्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवण्यासाठी आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व मान्यवर विशेषतन करण्याकरता मी इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी स्नेहा आणि निकिता यांनी व्यासपीठाकडे यावं अशी विनंती करतो. खर तर आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. हा गुणगौरव समारंभ म्हणजे कौतुकाचा भाग आहे आणि कौतुक ही अशी गोष्ट आहे की जी कुणाला आवडत नाही. सांगा, जगात प्रत्येकाला कौतुक आवडत. फक्त चांगलं काम करणाऱ्या माणसांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकानं थाप मारली पाहिजे. कौतुक ही अशी गोष्ट आहे की जिथे आज तुमचा सत्कार केला जाईल, तुम्ही छान मार्क मिळवले, कुठल्या अमुक एखाद्या स्पर्धेमध्ये चांगला नंबर मिळवला, त्याबद्दल कौतुक तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या जातात की आता सत्कार केलाय, आता तुला ही तुझी गुणवत्ता टिकवता आली पाहिजे. आणि मला असं नेहमी वाटतं, माझं पालकांनाही सांगणं आहे की चांगलं काम करणाऱ्या मुलाचं कौतुक करता आलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्याच्या कानालाही पकडता आलं पाहिजे. आपल्याला पोरांचं कौतुक कसं करावं तेही कळत नाही आणि त्यांच्या कानाला कधी पकडावं तेही कळत नाही. खेड्यापाड्यात तर बरं आहे, मी पुण्यात बघतो बायका पोरांचं कौतुक करत असतात. आमचा राहुल ना कुणाच्या अध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. काय चाटायचंय का त्याला? कुणाच्या अध्यात नाही, शामळ पिढी घडवा. कुणाच्या अध्यात मध्यात नसणार. जिजाबाई जर म्हटल्या असते आमचा शोभा ना कुणाच्या अध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, कुणाच्या गडाकडे जायचं नाही, कुणाच्या किल्ल्याकडे जायचं नाही. अफजल खानाच्या नादाला अजिबात लागू नको, शाहिस्त खानाची बोटं कापायच्या फंदात पडू नको. लाल महाल लय मोठा आहे, तू एका खोलीत राहीन, तू एका खोलीत राहा, समजू त्यानं मिटून घ्या. जिजाऊ साहेब जर असं म्हटलं असतं तर चांगलं असतं का? मग कौतुक कुठल्या कारणांसाठी करावं मला वाटतं हे सुद्धा ठरलं पाहिजे. मी कॉलेजला असताना बसनं नगरवरून पुण्याला जायचं आणि मी नगरला बसमध्ये बसलो. मला पुण्यात उतरायचं होतं. मध्यंतरी सुपा म्हणून एक गाव आहे, तिथे एक 75-76 वयाची एक आजी गाडीमध्ये आली आणि गाडीत कुठेही बसायला जागा नव्हती. 25-26 वर्षाचा कंडक्टर उठून उभा राहिला आणि म्हटलं या आजी बस इथं. त्याने त्या आजीला तिथे बसायला जागा दिली आणि सुप्यापासून पुण्यापर्यंत पुढचा 2.5 तासांचा जो प्रवास आहे, 2 तासांचा, तो त्यानं उभ्यानं प्रवास केला. पण त्या आजीला जागा देत असताना आपण फार मोठा उपकार केला असा किंचितचाही भाव त्याच्या चेहऱ्यावरती नव्हता. मला कौतुक वाटलं की अरे या पोरानं त्या आजीला जागा दिली पण त्याला त्याचा अजिबात अहंकार नाही आणि छानपैकी त्यानं ते एन्जॉय केलं. बसमधून उतरताना मला वाटलं की मी याचं कौतुक केलं पाहिजे. आता कौतुक करायला माझ्याकडे बुके नव्हता, त्याला निघून देईल, त्याचा सत्कार करेल किंवा खिशातनं 1000-2000 रुपये काढेल कॉलेजमध्ये असताना, चल तुझा सत्कार कर, असं काही नव्हतं. म्हटलं आता कौतुक कसं करावं. मी जवळ गेलो, मोबाईल काढला, म्हटलं तुझ्यासारखा कंडक्टर आयुष्यात बघितला नाही. म्हटलं तुझा एक फोटो घेऊ का, सेल्फी घेऊयात आपण. मी माझ्या
स्क्रीनवर ठेवणार आहे तुझा फोटो. तर एवढं भारी वाटलं, फोटो काढणार म्हणलं त्यानं खिशातनं कंगवा काढला, खिसवून फिरवला. आणि पुढे जाऊन तो म्हटला, दादा आपला आपली एसटी पण आली पाहिजे म्हटला फोटोत. काय प्रेम आहे त्या माणसाचं त्याच्या कामावरती. अरे माझा फोटो तर काढ पण माझी बस पण माझी एसटी पण त्या फोटोत आली पाहिजे. मला वाटतं चांगलं काम करणारी माणसं जगात आहेत, त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. आज असंच वेगळं योगदान देणाऱ्या, प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या, स्वतःमध्ये काय चांगलं आहे त्या ओळखणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय. हा सत्कार करत असताना मला आणखी एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची, आणि ती म्हणजे बाळांनो, निवळ गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. आता तात्या जसं बोलत होते की निवळ सिलॅबस कम्प्लीट करणं आणि सिलॅबसमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं एवढंच शिक्षकाचं काम नाही, एवढंच त्या शाळेचं काम नाही, याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती पोरांशी बोललं पाहिजे, आर्थिक साक्षरतेवरती बोललं पाहिजे, पालकांशी बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांसोबत बोललं पाहिजे, बचतीचं महत्व काय ते पोरांना समजावून सांगितलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कशी करावी कुठे करावी हे पालकांना कळलं पाहिजे. आणि मला वाटतं हे सिलॅबसमध्ये नसेल किंवा ते शाळेनं करावंच असं नाही, पण याच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या विषयांवरती पोरांना बोलावं असं या संस्थेला वाटतं. याच्यासाठी मी संस्थेचं पहिल्यांदा कौतुक करतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो की गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नाहीये. खूप मार्क मिळाले म्हणजेच आपण गुणवान आहोत असं नाही. तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा आनंद घेता आला पाहिजे, लक्षात ठेवा. दहावीला तुम्हाला वर्गात पहिला यायचंय, पहिला आल्यानंतर तुम्हाला आनंद होईलच, पण ते पहिलं येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची मजा घेता आली पाहिजे. एखादं अवांतर पुस्तक ज्यावेळेस वाचत असता गोष्टीच, त्यावेळेस ते वाचता वाचताच तुम्ही हसता, अचानक गंभीर होता, आई विचारते एकटाच का हसतो, आईला माहीत नसतं पुस्तकातली ती पात्र गोष्टीतली पात्र तुमच्या सोबत बोलत असतात. गोष्टीतल्या पुस्तकांसोबत तुम्ही इतके रममान होऊन जाता, त्या गोष्टीतले कॅरेक्टर तुमच्याशी बोलतात, तितकं तुम्ही सिलॅबस सोबत एकरूप का होत नाही, गणितातल्या आकडेमोडीसोबत तुम्ही इतके एकरूप का होत नाही, विज्ञानातल्या ऍक्शन रिॲक्शन सोबत तुम्ही एवढे एकरूप का होत नाही. कारण या सगळ्या शिक्षणातल्या सिलॅबसकडे तुम्हाला औपचारिकता म्हणून पाहिजे. तुम्ही निवळ मार्कांसाठीच त्या सिलॅबसकडे पाहताय, आनंदाच्या जागा म्हणून आपण त्या सिलॅबसकडे पाहत नाही. सगळंच कसं पोरांनो मार्कांसाठी असेल, इतिहास मार्कांसाठी, भूगोल मार्कासाठी, शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे ऑप्शनला टाका, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचा. परवा तर 10वीतला एक पोरगा विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत. म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच मार्कांसाठी कसं असू शकेल, मार्कांच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. परवाही सांगितलं की असे गुणवंत विद्यार्थ्यांचे जे सत्कार आहेत, अशाच एका समारंभाला मी गेलो होतो. आता तुम्ही कसेही पुढे बसलाय, पण तिथं पहिल्या 3 रांगा या 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. त्याच्या पाठीमागं 3 रांगा 80 ते 90 मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या, आणि त्याच्या पाठीमागं किमान 50 रांगा 60 ते 70% मार्क मिळवणाऱ्यांच्या होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ते खुश होते, आपण 90 पुढे आहोत, जग जिंकल्याचा आनंद होता. 80 ते 90 मधले प्रचंड टेन्शन मध्ये होते, आणि 60-70 वाले ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. आपण लय टेन्शन घ्यायचं नाही, 80-90 वालेच एवढे आपलं होईल तसं होईल, यांचं आधी होऊ द्या काय असेल ते म्हटलं. आता जे 80 ते 90 मधले पालक होते ते अगदी सुतक पडल्यासारखं तोंड करून बसले. मी त्यातल्या 2 नवरा बायकोंना विचारलं काय झालं, म्हणले पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं केलं काय, म्हणजे महिनाभर आधी सांगत होतो जरा जास्त अभ्यास कर जास्त अभ्यास कर, अजून थोडा अभ्यास केला असता तर पोरग 90 रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं किती पडले, सांगण्यासारखे नाही तो. म्हटलं काहीतरी आकडा असेल, नाही म्हटले काय 89 समथिंग काहीतरी आहेत म्हटलं. आता त्या मुलाला 89% मार्क मिळाले याचा आनंद पालकांना नाही, पण त्याला 90 मिळू शकले नाहीत याचं दुःख मात्र आहे. मग मी 2 नवरा बायकोंना विचारलं तुम्हाला 10वीत किती होते. आश्चर्य पुढे दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती.
आणि त्यांना दुःख याचं होतं की मुलाला नव्वद मिळू शकले नाही. निवड मार्क मिळाले म्हणजेच मुलं गुणवत्ता ती गुणवान झाली असं नाही. समाजातले प्रश्न कळाले पाहिजे, जे ते शिकतायत त्यातला त्यांना आनंद घेता आला पाहिजे. आणि पोरांनो, हेच वय तुम्हाला शिकण्याचं, याच वयात तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी तुम्ही झगडलं पाहिजे. पृथ्वीचा आकार कसा आहे? कोणी सांगितलं गोल आहे? ते काय अंडाकृती असेल किंवा गोल असेल, कुणी सांगितलं? कुणी तुम्हाला भूगोलातल्या पुस्तकात तुम्हाला सांगितलं की पृथ्वीचा आकार गोल आहे? बाईंनी हातातली बांगडी काढून सांगितलं, पोरींनो पृथ्वी अशी गोल आहे. गुरुजींनी चुन्याची डबी दाखवून सांगितलं, पोरांनो. ग्रीक लोक 1800 वर्ष तिथली पुस्तकं सांगत होती की पृथ्वी ताटासारखी गोल आहे. आणि मग त्यांना वाटायचं, ती प्रवासाला निघाली की घाबरत घाबरत जायची. त्यांना वाटायचं ती ताटासारखी गोल आहे म्हणजे कुठंतरी जाऊन संपेल आणि आपण असे धबधब्यासारखे खाली पडू. ग्रीक लोक 1800 वर्ष सांगत होते की पृथ्वी ताटासारखी गोल आहे. गॅलिलिओनं दुर्बिणीचा कोन बदलला आणि मग जगाला कळालं की पृथ्वी स्फेरिकल आहे. सांगायचं तात्पर्य इतकं की इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, दिस बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. माहिती आणि ज्ञान या दोनही गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. तुम्ही माहितीला ज्ञान समजायला लागला. पुस्तकात जे छापलंय ती माहिती आहे बाळांना, त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं याचं प्लॅनिंग ऍज अ स्टुडंट म्हणून तुम्हाला मला करावं लागेल. त्या माहितीचं रूपांतर ज्ञानात कसं होईल याच्यासाठी तुम्ही प्रयोगशील असलं पाहिजे. आम्ही प्रयोगशील नाहीतच, प्रयोग सुद्धा आम्ही मार्कांपुरतेच करतो का? ते फार कमी शाळांमध्ये करून दिले जातात. पोरग प्रयोगशाळेत प्रयोग करायला गेलं का सरच सांगतात चंचू पात्र तेवढंच आहे, फुटल नको वापरून. लिटमस पेपर संपेल, नाही वापरला तरी चालेल. प्रयोगशाळेत जर पोरांनी प्रयोगच करायचे नाही तर कसे वैज्ञानिक जन्माला येतील? पोरांनो, मगाशी जे बोलले ना की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही शिक्षकांच्या मागे लागलं पाहिजे. मगाशी ताका बोलले की तुम्हाला शनिवारी रविवारी सुद्धा वाटलं की अरे मी घरी आणि मला प्रश्न पडला तर मला माझ्या शिक्षकासोबत बोलता आलं पाहिजे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत तुम्ही झगडलं पाहिजे. हे न्यूटन त्या सफरचंदाच्या झाडाखाली सफरचंद पडताना दिसला आणि त्याला जर याच्या आधी फळं झाडाहून खाली पडत नव्हती का? याच्या आधी न्यूटननी पाहायच्या आधी वर जात होती फळ, त्याच्या अगोदरपासून झाडावरचं फळ खालीच पडतंय. पण न्यूटनला प्रश्न पडला की ते खालीच का, ते वरती का गेलं नाही? अशी कोणती ताकद आहे जी त्या फळाला खाली खेचते? आणि मग गुरुत्वाकर्षण काय या गोष्टी समोर आल्या. असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही धडपडलं पाहिजे. पण दुर्दैवानं असे प्रश्न पडत नाही. प्रश्न पडतात ते फक्त मार्कांचेच पडतात. आणि मग 10वीची पोरं जुने क्वेश्चन पेपर काढतात, मागच्या वर्षी कोणते पेपर रिपीट झाले, प्रश्न रिपीट झाले ते परत येणार आहेत का? मग सर IMP क्वेश्चन देतात, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग ते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तेवढेच वाचायचे, मग ते अगदी टाइम लावून सगळं हे नका करू. काय इम्पॉर्टंट आणि काय इम्पॉर्टंट नाही हे बाजारात आल्यानंतर, मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळेल. आत्ता मार्कांसाठी इम्पॉर्टंट वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा बाजारात काही किमतीच्या नाहीत हे तुम्हाला समाजात आल्यानंतर कळेल. मार्क मिळवण्यासाठीची धडपड नको, मार्कांच्या पलीकडे जाऊन तो विषय जो आहे तो तुम्हाला समजला पाहिजे. त्यातली ते आकलन शक्ती तुमच्याकडे असली पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही वारंवार धडपड केली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ती करत नाही तोपर्यंत शिक्षणाचा आनंद तुम्हाला घेता येणार नाही. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं, गुणवान व्हा, मार्क जरूर मिळवा. मार्क मिळू नका या मताचा मी नाही, जरूर मार्क मिळवा. पण ते मार्क मिळवत असताना निवळ पाठांतर, भूकंपट्टी, अ जीवनसत्वाच्या अभावी अमुक रोग, ब जीवनसत्वाच्या अभावी तमुक रोग, दात अंधळेपणा, बेरी बेरी, जोड्या जुळवान दोन मार्क मिळवा. अरे जीवनसत्व सुद्धा मार्कांसाठी. जीवनसत्वांचा आणि जगण्याचा संदर्भ आहे हे पोरांनी वाचलं पाहिजे आणि आईला सांगितलं पाहिजे. म्हणजे आई ठरवेल तुमच्या डब्यात उद्यापासून काय द्यायचं. आईला जीवनसत्व काय आहेत आणि काय हे जर माहीतच नसेल तर ती डब्यात देते मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, विकत आणलेले प्रॉडक्ट. पण जगणं आणि सायन्स काय, जगणं आणि विज्ञान काय, जगणं आणि इतिहास काय, भूगोलाचा आणि आपला काय संबंध आहे? मला वाटतं सतार डोळे उघडे ठेवून तुम्ही सिलेबसकडे पाहिलं
मुळात शिक्षणात इतकी कमालीची औपचारिकता आली आहे ना, त्या औपचारिकतेच्या पलीकडे जा. हल्ली सगळ्या पालकांना असं फॅड आलंय की आपले पोरं इंग्रजी शाळेत शिकली पाहिजे. मी म्हणत नाही शिकू नका, जगाची भाषा शिकली पाहिजे, समजली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. पण भारत एकमेव देश आहे जगातला की जो पोरांना परकीय भाषेत शिकण्याचा आग्रह करतो. जे कन्सेप्ट तुमचे मातृभाषेत क्लिअर होतात ते इतर कुठल्याही भाषेत क्लिअर होऊ शकत नाही. तुम्ही इंग्रजी शिकलंच पाहिजे, ती जरूर शिका. काळाची भाषा आहे, आपण ती स्वीकारली पाहिजे. जगाची भाषा आहे, आपण स्वीकारली पाहिजे. परंतु मी मराठी शाळेत शिकतोय म्हणजे आता संपलं, या पोरांच्या तुलनेत आम्ही अजिबात नाही. तुम्ही या पोरांच्या बरोबरीनं नाही, यांच्या पुढे दोन पावलं चालू शकता, परंतु शिकण्याची ताकद आणि ती तळमळ तुमच्यामध्ये असली पाहिजे. ते पोरगा आता म्हणजे आपल्या पोरांचा प्रॉब्लेम काय झाला, आपल्या पालकांनाच वाटतं की शेजारचं पोरगं टाय बी बांधून जाते, इन विन करतंय, शूज कोणत्या पायात घालायचा, कसा घालायचा, त्याला ब्लेझर घालता येतंय का, हे सगळं बाजारात आल्यानंतर शिकता येत. पण या लेकरांचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी जे अपेक्षित आहे ना, ते आपण पोरांना देतो का? मला वाटतं याचा विचार केला पाहिजे. आणि शिक्षणामध्ये इतक्या कमालीच्या फॉर्मॅलिटीज आल्या की त्या आता समाजात पाहायला मिळायला लागल्या. आमच्या वागण्यात औपचारिकता, आमच्या बोलण्यात औपचारिकता. मी पुण्यात तर बघतो, नवरा असा ऑफिसला जायला निघालेला असतो, त्याच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं असतं, ते गाडी वाकडी करतं, टाकीत फुकतं, किका मारून मारून घामाघूम झालेलं असते, आणि बायको वरतून खिडकीतनं त्याला म्हणत असते बाय बाय टेक केअर. आता कसलं डोंबल्याचं टेक केअर, ते काय लढायला चाललंय का कुठं? ते वर्षानुवर्षे त्याच ऑफिसला जात, पण औपचारिकता म्हणून टेक केअर. त्यात संवाद नाही, त्या ओलावा नाही, प्रेम नाही, भावना नाही. मला वाटतं शिक्षणातली औपचारिकता आमच्या वागण्या बोलण्यात आली आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले. शिक्षण औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन असलं पाहिजे आणि ते आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. इथं जे शिक्षक शिक्षिका आहेत, तात्यांनी आपलं फार कौतुक केलं, त्या कौतुकास पात्र आपण असावं याच्यासाठी वारंवार आपण ज्ञानाच्या बाबतीमध्ये अपडेट राहिलं पाहिजे, नवीन नवीन स्वीकारलं पाहिजे आणि नवीन नवीन पोरांपर्यंत कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. मी तर ज्या महिला मंडळी मी तुम्हाला विचारतो, दूधवाला जर तुमच्याकडे दूध घेऊन आला रतिबाचं आणि 10-20 रुपयाच्या बदल्यात जर त्यांना अर्धा लिटरचं माप ओतलं, तुमचं महिलांचं लक्ष त्या अर्धा लिटरच्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतो, तुमचं लक्ष त्या धारेकडे, त्याच्या बापाला पहिलं माप टाकावं लागणार आहे. पण वरतून एक वेगळी धार त्याच्या स्वखुशीनं त्यानं ती ओतली का, त्याच्याकडे तुमचं लक्ष असत. अगदी शिक्षकाचंही तसंच आहे. आपल्याला सिलेबस कम्प्लीट करावा लागणार आहे, संस्थेनं दिलेली कामं करावी लागणार आहेत, शासनाच्या परिपत्रकानुसार कामकाज पूर्ण करावं लागणार आहे. पण याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी एक वेगळी धार तुम्ही काही ओतता का? त्यांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी बोलता का? मला वाटतं याच्याकडे समाजाचं लक्ष असलं पाहिजे आणि या मुलांचं जगणं समृद्ध व्हावं यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि परत परत मी महिला मंडळींना सांगेल की आज तुम्ही बघा, आज गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार बघा, मुलांपेक्षा दोन पावलं मुली पुढे असणार आहेत. 10वीचा निकाल लागू द्या, कोण पुढे आहे? 12वीला कोण पुढे आहे? एमपीएससी यूपीएससी कोण पुढे आहे? असं एक हे बघा, ते म्हणायला सुद्धा त्या पुढे, तुमचं लक्षच नाही. तुम्हाला काय राग आला का मुलींचं कौतुक केलं? तुम्ही राग मानायचं अजिबात कारण नाही. मुली किती हुशार असल्या तरी शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत. हे आत्ताशी जागे झाले अशा मुद्द्याला. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर आत्ता तुमच्या करिअरकडे कॉन्सन्ट्रेट केलं नाही तर आतापर्यंत चॉईस तुमच्याकडे होता, इथून पुढे यांच्याकडे असणार आहे. म्हणजे पाचोऱ्यात या 5-6 पुरी अशा एकत्र येतील, कोण कुठं कलेक्टर असेल, सीओ असेल, कुणीतरी उद्योग व्यवसायात असेल, मग त्या मुली एकमेकीला फोन करतील, चल जरा जळगावला जाऊन येऊ. दुसरी मुलगी म्हणेल जळगावला काय, नाही ते मुलाचे वडील महिना झाले फोन करतायत, मुलगा बघून जा, मुलगा बघून जा. मग त्या 5-6 जणी मुलगा बघायला निघणार, तुमचा भाऊ कुठंतरी दारात रांगोळी काढत असणार, त्या गाडी बिडी घेऊन येणार, असं सोफ्यावर पायावर पाय टाकून बसणार,
तुम्ही चहा पोहे घेऊन यायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारणार का रे स्वयंपाक जमतो का. त्यांनी होकार दिला तर तुमची गाडी पुढे जाणार. म्हणून लक्ष द्या, आताच हेच वय करिअर करायचं लक्षात ठेवा, हेच वय मोठी स्वप्न बघायचं आणि हेच वय पाय घसरण्याचं सुद्धा. या वयात पाय घसरू द्यायचे की मोठी स्वप्न बघायची आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, मला वाटतं हे ठरवावं लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही ते ठरवत नाही, जोपर्यंत मोठी स्वप्न बघत नाही, स्वप्न तरी किमान मोठी बघाव. माझं पालकांना सांगणे, तुम्ही तुमच्या पोरांना किमान मोठी स्वप्न दाखवा. का वाटत नाही आपला पोरगा एमपीएससी यूपीएससीतून काहीतरी अधिकारी व्हावा? का वाटत नाही आपल्या मुलानं उद्योगात यावं, व्यवसायात यावं, आपल्या मुलानं सायंटिस्ट व्हावं? आमची स्वप्नच अशी येत नाही, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, ह्याची चिठ्ठी आण, त्याची पत्र आण, इथं पैसे भर, इथं हे कर, इथं चिकटलं पाहिजे पोरग, तिथं कुठंतरी लागलं. अरे काय मोठी स्वप्न तुम्ही तुमच्या लेकरांना दाखवा किमान. शहाजीराजे, शिवाजीराजांना सांगितलं आऊसाहेबांनी, शहाजीराजांनी, तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकाल. आईनं बापानं ते स्वप्न दाखवलं आणि म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं. शहाजीराजांनी आऊसाहेबांनी ते स्वप्नच जर दाखवलं नसतं की राजे तुमच्या मनगटात ताकद आहे, तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकाल, ही भावना, हा विश्वास जर निर्माण केला नसता तर स्वराज्य नसतं निर्माण राहील. म्हणून आपल्या पोरांना आपल्याला मोठी स्वप्न दाखवता आली पाहिजे. आम्ही मोठी स्वप्न दाखवत नाही, उलट पोरग काही वेगळं करायला लागलं का बापच त्याला सांगते अंथरून पाहून पाय पसर, त्याला ते पोरग हातपाय खोडून खोडून मरून गेले. पण बापानं काही त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही ते निर्माण करत नाही तोपर्यंत या लेकरांचं जगणं सुंदर होणार नाही. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेता आली पाहिजे, आयुष्यातल्या संघर्षाची सुद्धा मजा घेता आली पाहिजे. मार्क कमी पडले की मुलं नाराज होतात, अमुक एखाद्या कॉलेजला नंबर लागला नाही की मग मुलं नाराज होतात. पोरांना तुमच्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला एक सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता येईल का? लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का? तुम्ही जर मला म्हटले भाषण करा, मी 2 तास बोलेल. पण तुम्ही जर म्हटलं तेवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता पाचोऱ्यात एखादी कुस्ती करून जा, आपल्याच्यानं जमणार नाही. जगात प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते वेगळेपण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला शोधता आलं पाहिजे की तुमच्या संत काय सांगतो. मी नेहमी एक गंमत सांगत असतो, तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. पण ते प्रत्येकाला विचारायचे कोण MBA कशात करणार. आमच्या वर्गात एक बोबड बोलणार पोरग, त्याला विचारलं तू MBA कशात करणार, म्हटलं मी मार्केटिंग मध्ये MBA करणार. सर म्हणले तुला नीट रे बोलता येत नाही, तू कॉमर्सचा आहे ना, मग तू फायनान्स मध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं, म्हटलं सर कळणार तर मार्केटिंग मध्ये MBA कळणार नाही तर शिकणार नाही. म्हटलं सर म्हटले तुला काय करायचंय ते कर, आपण शोधूयात की मार्केटिंगचं टॅलेंट कुणामध्ये. आम्हाला सगळ्यांना 100-100 रामायणाच्या प्रती दिल्या आणि सांगितलं या रामायणाच्या प्रती बाजारात जाऊन विकून यायचे. ज्याच्या सगळ्यात जास्त विकल्या जातील आपण समजूयात की याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही बोलणारी पोरं 100 प्रती तर अशा विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो, कॉलेजमध्ये आलो, सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या, म्हटलं 4, राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं, त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या, म्हटला सर 100 च्या 100 प्रती विकून आलो. म्हटलं सर म्हटले केलं काय, मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हणला काहीच नाही, लोकांच्या दालात जायतो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचं हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू. लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घे.
बोबड बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? तुमच्या प्रत्येकात काहीतरी चांगलंय, फक्त ते आपल्यात नेमकं काय चांगलंय मला वाटतं ते ओळखता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्हाला ते ओळखता येईल ना, त्या दिवशी तुमचं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि म्हणून शाळेतल्या अभ्यासाकडं निवड मार्कांसाठी न पाहता त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे. मार्कांचं प्लॅनिंग तर तुम्ही करालच, पण त्याच्याही पलीकडे तुम्ही जे शिकताय ते आयुष्यात आपल्याला कुठे उपयोगी येणार आहे मला वाटतं ते ठरवता आलं पाहिजे. महात्मा गांधींचं एक वाक्य आहे, एज्युकेशन इज द पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंजिंग द पर्सनॅलिटी. शिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व बदलवणारं एक धारदार शस्त्र आहे. पण ते कधी होऊ शकेल? वर्गात जे शिकवलं जातं ते एकतर समाजात घडलं पाहिजे किंवा समाजात जे घडतं ते वर्गात शिकवलं गेलं पाहिजे. पण वर्गात जे शिकवलं जातं ते समाजात घडताना दिसत नाही आणि समाजात जे घडतंय त्याच्यावरती वर्गात भाष्य केलं जात नाही. पोरांना तुम्हाला ते गाणं माहित आहे का, एरे एरे पावसा? काय एरे एरे तुला देतो पैसा झाला, पाऊस आला, एग एग तुझे मडके, सर आली मडके गेले. काय हुशार आहेत सगळी पोरं. हे असं गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो. माझ्या आजोबांना विचारायचं, आजोबा असं गाणं का म्हणायचं? आजोबा म्हणायचे, आपला देश कृषी प्रधान आहे, कृषी प्रधान देशात पावसाची गरज असते. लहान मुलांनी अशी गाणी म्हटली की लहान मुलांचा देव बाप्पा ऐकतो आणि मग पाऊस पडतो. म्हणजे आमच्या आजच्या पंजानं समाज व्यवस्थेनं सांगितलं की पाऊस पडला पाहिजे, झाडं लावा, एरे एरे पावसा म्हणा. एकीकडे आमची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था आम्हाला एरे एरे पावसा म्हणायला सांगते आणि दुसरीकडे बाई पोरांना शिकवतात रेन रेन पावसा पावसा परत जा. पोरांनी नेमकं करायचं काय? एक कॉन्ट्रास्ट एज्युकेशन सिस्टीम पुढे येते. मी पुण्यात गेलो, एका घरात पेंगेस म्हणून राहायचो. त्या घरातली बाई स्वतःच्या बाळाला क्वार्टरबॅक भरून द्यायची आणि सांगायची तुझं पाणी गरम आहे, तुझं पाणी उकळलेलं आहे, तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. कुटुंब व्यवस्थेचा कणा असणारी आई लेकराला सांगते तुझं पाणी तू प्यायचं, तुझं पाणी दुसऱ्याला द्यायचं नाही, दुसऱ्याचं पाणी तू प्यायचं नाही. आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं. मुलांनी नेमकं करायचं काय? या पोरांनी नेमकं काय करायचं याचं प्लॅनिंग ऍज अ टीचर म्हणून, ऍज अ पॅरेंट्स म्हणून आपण केलं पाहिजे. आणि पालकांना मी परत परत सांगतो, कोट्यावधी रुपये पोरांसाठी कमवायच्या फांद्यात पडू नका. त्या पोरांमध्ये कमवण्याची लायकी निर्माण करता येईल का याचा विचार करा. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पोरांसाठी वेळ द्या. जे जे पालक आज पोरांचा सत्कार पाहायला आलेत ना, मी त्या सगळ्यांना ग्वाही देतो की आज तुम्ही तुमच्या लेकरांना वेळ दिलाय ना, ही पोरं भविष्यात तुम्हाला निश्चित वेळ देतील. पण आज जर तुम्ही या पोरांना वेळ दिला नाही तर ही पोरं सुद्धा भविष्यात तुम्हाला वेळ देणार नाहीत, लक्षात ठेवा. पोरांना तुमच्या स्पर्शाची गरज आहे, तुमच्या संवादाची गरज आहे, तुमच्या कौतुकाची गरज आहे. पण आज त्या पोरांसोबत बोलायला सुद्धा आम्हाला वेळ उरला नाही हो. मला सांगा, आजही तुम्ही माहेरी गेलात आणि आईनं जर तुम्हाला जवळ घेतलं बरं वाटतं की नाही? याही वयामध्ये आईनं नुसता गालावून हात फिरू द्या बरं वाटतं की नाही? या लेकरांना सुद्धा तुमच्या स्पर्शाची अपेक्षा आहे. पण आज मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. चलो बाबा, त्या पोरांसोबत आमचा स्पर्श सुद्धा नाही. माझी आई मला रोज नगरून पुण्याला डबा पाठवत होती पोरांना, जेवणाचा डबा. 3 तास लागतात नगरून पुण्याला यायला. 9 वाजता पुण्यात डबा यायचा, 6 गाडीनं नगरून दिला जायचा. 6 गाडीला जर आई डबा देत होती तर किती वाजता उठली असेल? 4, 4:30, 5 आई उठली असेल, तिच्या हातानं पीठ मळलं असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात मी चतकोर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण माझी आई माझ्यासाठी सकाळी लवकर उठते, डबा तयार करून पाठवते. त्या आईच्या हाताचा स्पर्श त्या पिठाला झालेला होता, मला भाकरी फेकून द्यावीशी वाटली नाही. आज विकत आणलेले प्रोडक्ट जर पोरांच्या डब्यात असतील तर पोरांना काय त्याची किंमत वाटणार? आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100 ची नोट टाकून देतील पोराच्या डब्यात. तिकडच जाण काय खायचंय ते खा, इथपर्यंत येऊ देऊ नका. पोरांना विज्ञानामध्ये पैकीच्या पैकी मार्क आहेत, पण त्यांच्याकडे आरोग्य नाही, त्याचा उपयोग आहे का? पोरांना उत्तम आरोग्य असलं पाहिजे, त्यांचा आहार चांगला असला पाहिजे, मैदानावरती पोरं खेळली पाहिजेत. आज कंटिन्यू पोरं मोबाईलमध्ये,
मैदानावरती खेळणं चुरलं नाही. आम्ही क्रिकेट खेळायचा, क्रिकेट खेळायला गावात सरपंचाच्या पोराकडे बॅट असायची, सुताराच्या पोराकडे स्टंप असायची, व्यापाऱ्याच्या पोराकडे बॉल असायचा. क्रिकेट खेळायला यायचं, सगळ्यांनी एकत्र यायचं, ज्याची बॅट आहे तो म्हणायचा मी आधी बॅटिंग करणार, ज्याचा चेंडू आहे तो म्हणायचा मी बॉलिंग करणार, जे स्टंप घेऊन येते ते म्हणायचं मी उन्हात नाही, मी माझं किपिंगला थांबणार. आम्ही दिवसभर फिल्डिंग करायचो, जाताना पुढे दोन चार चेंडू खेळायला भेटायचे. साहित्य सगळ्यांचं होतं आणि सगळ्यांना एकत्र येऊन खेळावं लागायचं. त्याच्यातनं आपोआप सहकाराची भावना निर्माण झाली. खेळायचं असेल तर एकमेकाला समजून घ्यावं लागेल, एकमेकाला ऍडजस्ट करावं लागेल. आता पोरग म्हणते पप्पा क्रिकेट, पप्पा सगळं त्याला आणून देते, बॅट त्याची, चेंडू त्याचा, स्टंप त्याचं, हेल्मेट त्याचं. पोरग मैदानावर जातच नाही, चेंडूला विळ पडतंय, दोरी बांधतंय, फॅनला बांधतंय, घरात एकटंच खेळत बसतं. त्याला कोणाकडे जावंसं वाटत नाही, कोणाला बोलवावंसं वाटत. सहकार्याची भावनाच मरून गेली. परवा काल लांबुल भाऊ पुण्याला आले, आमच्या शेजारी एका बिल्डिंगचं काम सुरू होतं, उंच बिल्डिंगचं काम सुरू आहे, आणि त्या बिल्डिंगचं काम करणारे कामगार खाली पत्र्याचे शेड ठोकून राहत होते. आणि ते पत्र्याचं शेड ठोकून राहणारी पोरं असं खडूनच स्टंप आखून खेळत होते, दगडावरती स्टंप आखलेले, फळी हातात, प्लॅस्टिकचा चेंडू, आणि त्याच्यावर इतकी मजा घेत होते. त्या उंच बिल्डिंग मधली पोरं दोन तीन तिथं खेळायला गेली आणि त्यांच्याबरोबर खेळायला लागली. तेवढ्यात त्यांचे पालक आले, त्या पोरांना घेऊन गेले, आणि त्यातला एक बाप आपल्या पोराला सांगत होता, तुला किती वेळा सांगितलं तसल्या पोरांमध्ये परत खेळायचं नाही म्हणून. तसल्या पोरांमध्ये म्हणजे कोणत्या पोरांमध्ये नेमकं खेळायचं नाही? आपण काय पेरतो? शाळेत आल्यानंतर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि घरी गेल्यानंतर पालकच सांगतात असल्या पोरांमध्ये खेळू नये, तसल्या पोरांमध्ये जाऊ नये. असलं आणि तसलं नेमकं ठरतं कशावर? असलं आणि तसलं हे जर ठरवायचंच असेल तर ते जात धर्म पंथ गरिबी आणि श्रीमंती आपण ठरू शकत नाही, ठरणार असेल तर ते संस्कारांच्या पातळीवरती ठरू शकेल. म्हणून पालकांनी पोरांसोबत काय बोलायचं, काय पेरायचं हे ठरवावं लागेल. गहू पेरून ज्वारी उगवतो, ज्वारी पेरून हरभरा उगवतो का? तुम्ही जे या लेकरांच्या बाबतीत पेरणार आहात ते उगवणार आहे, लक्षात ठेवा. असंच भाषण झालं, सत्तरीतले गृहस्थ पळत आले, म्हणले साहेब भाषण करायला लय सोपं असतं. म्हटलं अवघड काय? म्हणले पोरावर संस्कार करणं अवघड. म्हटलं काय झालं? म्हटले मी एवढे संस्कार केले पोरावर पण नालायक निघलो. म्हटलं काय करतंय? म्हणले मी काही सांगायला गेलं का माझा अजिबात ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही, पण त्याच्या सासऱ्यानं सांगितलं का पळतंय. म्हटलं म्हटलं मग आता काय करायचं? ते म्हणले माझं नशीब चांगलं, पोरग नालायक निघलं, पण आपला जावाई मात्र एक नंबर आहे. म्हटलं जावाई सगळं माझा ऐकतो, त्याच्या बापाचा अजिबात ऐकत नाही. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे. म्हणून या लेकरांना काय द्यायचं ते ठरवा. किती पालक असे आहेत की जे आपल्या मुलाला कधीतरी वाढदिवसाला पुस्तक घेऊन दिलेत, एखादं छान हे बघ अच्युत गोडबोलेने लिहिलेलं किमयागार वाच, हे प्रकाश आमटेंनी लिहिलेलं प्रकाश वाटा वाच, हे वपू काळेंचं वपुर्झा वाच, किंवा बाजारातून खाऊ घेऊन जाताना कधीतरी एखादं वर्तमानपत्र घेऊन गेलेत, आज आलेला आग्रलेख चांगला आहे लेकरा वाच. आपण असलं केलंच नाही हो, पोराच्या वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो. पोरग बापाला मारल्याचं नाटक करत, बाप मेल्याचं नाटक करतो, बरं ते पाहून आईला हसायला येतं. कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललोय आपण या सगळ्यांना? एक काळ होता, मला पोरांनो तुमच्या घरात आजी आजोबा जर असतील तर रोज तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत बोलत जा. रोज घरी गेलं का आजीला तू जेवली का, तुला काय चहा घ्यायचा आहे का, तुम्ही बोलत जा तुमच्या आजीसोबत. आजी मला एक गोष्ट सांग, मोबाईलवर खेळण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत संवाद साधा, त्यांच्याबरोबर बोला. कारण मोबाईल आज नाही उद्या परत नव्यानं विकत घेता येईल, पण आजी आजोबा एकदा निघून गेले ना परत तुम्हाला कधीच आयुष्यात पाहायला मिळणार नाही. मी नशिबवान समजतो स्वतःला, मला 12 वर्ष माझ्या आजोबांचा सहवास लागला. मी आणि माझ्या आजोबा एका खोलीत झोपायचो, अशी कॉट होती, कॉटवरती आजोबा झोपलेले असायचे, खाली चटई टाकून मी 12 वर्ष रोज गप्पा मारायचो माझ्या आजोबांसोबत. माझ्या आजोबा मला रोज गोष्ट सांगायचे, मी कॉलेजला होतो तरी मला ती गोष्ट सांगायची. राम असा होता, कृष्ण असा होता, ज्ञानोबा असे, तुकोबा असे, शिवाजीराजे असे, संभाजीराजे, माझ्या आजोबांकडनं मला भरभरून मिळालं. आजी आजोबा म्हणून आपण आपल्या लेकरांसोबत संवाद साधला पाहिजे, त्यांना चांगलं चांगलं सांगितलं पाहिजे.
खेड्यात बरं आहे, मी शहरात बघतो. आजी आजोबांना जर म्हणलं गोष्ट सांग, आजच गोष्ट सांगतोय नातवाला. एक होता राजा, त्याच्या दोन राण्या, एक आवडती एक नावडती. आता आजोबांना जर अशी गोष्ट सांगितली तर पोरग तेच करते कॉलेजला. एक राजा दोन राण्या, एक आवडती एक नावडती. ते कुणीतरी कवी तो फार भारी म्हणतो, आजी म्हणते आजोबांना झोपेत का बडबडता, आजी म्हणते आजोबांना झोपेत का बडबडता, का कुणाला विचारता डान्स बार कधी उघडता. तुमचं रूप, तुमचं खरं रूप आता होऊ लागले लीक, तारुण्यातली ब्रँडी म्हणे मारू लागली कीक. आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी घडतं का, आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी घडतं का, जुनं झालं कुकर म्हणून शिटी मारणं सोडतं का. आता आजी आजोबांचे संवाद जर असे असतील तर ते येणाऱ्या पिढीला काय सांगणार आहेत. आणि तुम्ही नशिबवान आहात की तुमच्या घरात आजी आजोबा आहे. आता शहरांमध्ये आजी आजोबांना खुली नाहीये, मग नवरा बायको कामाला जाता जाता त्यांना रामायण महाभारत माहीत नाही, मग पोराला डीव्हीडी टाकून दिली जाते रामायणाची, आणि मग ते कार्टून नेटवर्क मध्ये राम, कार्टून नेटवर्क मध्ये कृष्ण, राम आणि कृष्ण कार्टून मध्ये दाखवायचे विषय का. त्या छोट्या भीमची तर पोरं टिंगल करायला लागले. राम आणि कृष्ण कार्टून मध्ये दाखवायचे विषय नाहीच आहे. ते आजी आजोबांनी जवळ घेऊन सांगायचे विषय. मला वाटतं त्या संदर्भाने आपण बोललं पाहिजे. जोपर्यंत आपण या वेगवेगळ्या संदर्भाने लेकरांशी बोलत नाही आणि त्यांना भरभरून वेळ देत नाही, तोपर्यंत चांगली पिढी जन्माला येणार नाही. आणि निव्वळ पैसे कमवणं हे कुठल्याही आयुष्याचं अंतिम ध्येय असू शकत नाही. म्हणून जाताना इतकंच सांगतो सगळ्या पालकांना, भरभरून वेळ द्या. दोन मार्क कमी मिळाले तरी चालतील, पण तुमची मुलांचं तुमच्या मुलांचं आरोग्य नीट आहे का, त्यांना समाज कळतो का, त्यांना थोडा मोठ्यांचा आदर करता येतो का, त्यांचा जगण्याविषयीचे संदर्भ क्लिअर आहेत का. मला वाटतं या गोष्टींवरती बोला. आणि परत शेवटी सांगतो, तुम्ही जर वेळ दिला नाही तर ही मुलं तुम्हाला वेळ देणार नाहीत. शेवटचं उदाहरण सांगून थांबतो. दोघं नवरा बायको आयुष्यभर पैसे कमवत बसले पण मुलांना कधी वेळ दिला नाही. दोनही पोरं परदेशात जाऊन सेटल झाली. आई बाप रोज फोन करायचे, तुम्ही तरी भारतात या नाहीतर आम्हाला तरी घेऊन जा. मुलंही आली नाही आणि आई बापालाही नेलं नाही. एक दिवशी आई गेली, आई गेल्यावर बापानं फोन केला, जिवंत होती तोपर्यंत आला नाहीत. आज तुमची आई गेली, जमलं तरी या. दोन मुलांपैकी एक मुलगा आला, आईला अग्नी दिला आणि लगेच परदेशात जायला निघाला. बाप म्हटला 10 दिवस तर थांब. मुलगा म्हटला नाही, महत्वाची काम आहे, ते 50,000 रुपये ठेवा, आईचा पेपरला फोटो द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आमची नावं टाका, गावाला गोडधोड जीव घाला, पण 10 दिवस थांबता यायचं नाही. वडील म्हटले तिनं 9 महिने पोटात वाढवलं, आई कधी म्हटली नाही 9 महिने पोटात होता, पोटाचं भाडं दे, टाळू भरली, तेलाचे पैसे दे. अरे आम्ही लेकरांनो तुमच्यासाठी पैशांचे हिशोब मांडले नाही, आम्ही तुमच्यासाठी पैसे साठवत राहिलो आणि आज तू हातात पैसे टेकून चालला. मुलगा म्हटला बाबा तुम्हाला आठवतं का, शाळेत आमचा सत्कार होता, तुम्हाला म्हटलं माझ्या सत्काराला चला, तुम्ही हातात 50 रुपये टेकवलेत पण शाळेतल्या माझ्या सत्काराला कधी आला नाहीत. पहिल्यांदा भाषण करणार होतो, म्हटलं माझं भाषण ऐकायला या, तुम्ही हातात 100 रुपये टेकवलेत पण माझं भाषण ऐकायला आला नाहीत. ज्यावेळेस मला वाटलं बाबा तुमच्या हातात हात घालून फिरावं त्यावेळेस तुमचा हात मिळाला नाही. ज्यावेळेस वाटलं तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं बाबा तुमचा खांदा मिळाला नाही. आता आमच्याकडं खूप पैसे आहेत पण तुम्हाला द्यायला मात्र वेळ नाही. वडील म्हटले मी तुम्हा दोघांना फोन केलता, तू एकटाच का आला. मुलगा म्हटला दादाला म्हटलं होतं मी चल, आईला शेवटचं बघून येऊ, परत बघता यायचं नाही. दादा म्हटला मला महत्वाची काम आहेत, आईच्या वेळेस तू जा, बाबांच्या वेळेस मी जाईल. आईला आणि बापाला सुद्धा दिवसांसाठी वाटून घेणारी पोरं जन्माला येतील आणि याच्यासाठी आमची पिढी कारणीभूत नसेल, तुमच्या पिढीचा गाफीलपणा कारणीभूत असेल. म्हणून लेकरांसाठी गाफील राहू नका. या मुलांची गुणवत्ता मार्कांमध्ये शोधत असताना त्यांचं आरोग्य, त्यांचे संस्कार याच्यावरती वारंवार भर द्या. 10वी 12वीच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल दिलेत, खरंच त्याची गरज त्यांना आहे का, आणि असेल तर ती कितपत आहे हे स्वतःला विचारून पहा. 2-2.5 वर्षाचं पोरगं मोबाईलवर खेळतंय आणि बाप चौकात उभा राहून सांगतो मला कळत नाही ते त्याला कळतंय, मी ते व्हॉट्सअप काढतंय बरोबर.
खरंच त्याची गरज आहे का, किती आहे, मला वाटतं हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि जोपर्यंत हे ठरवता येत नाही तोपर्यंत जगता येत नाही. शेवटचा एक मिनिट घेतो फक्त. जी मुलं गरीब कुटुंबातली आहेत ना, की ज्यांच्या आई वडिलांकडे फार पैसे नाही आहेत, त्यांच्यासाठी म्हणून शेवटचा एक मिनिट. जी मुलं गरीब कुटुंबातली, त्यांनी अजिबात रडायचं नाही. अब्दुल कलाम श्रीमंत कुटुंबात जन्माला आले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आले होते का? पण या माणसांनी आपल्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावरती मोठी झाली की नाही? कलाम साहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशी टचकन डोळ्यात पाणी आलं. माझ्या गावातला एक अडाणी माणूस ज्यानं आयुष्यात कधी कलाम साहेबांना पाहिलं नाही तो सुद्धा रडत होता. मी म्हटलं बाबा का रडता? म्हटलं लय मोठा माणूस गेला म्हणून डोळ्यात पाणी आलं. ह्याच्यापेक्षा सुंदर करिअर काय असू शकतो? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल ज्या दिवशी संपला पोरांनो, त्या दिवशी कलाम साहेब हातात दोन बॅग घेऊन राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडले. आणि त्या दोन बॅगेमध्ये एका बॅगेत त्यांची डायरी, थोडीफार कागदपत्र आणि एक ड्रेस दुसऱ्या बागेत, याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं. एक राष्ट्रपती असणारा माणूस राष्ट्रपती भवनातनं बाहेर पडताना हातात दोन बॅग घेऊन, सुटकेस घेऊन बाहेर पडतो. आणि त्यानंतर एका इलेक्शनला, मतदानाला गेल्यानंतर ते रांगेत सामान्य माणसासारखा उभा राहतो, याच्यापेक्षा सुंदर काय असू शकतं? मोठं व्हायला पैसे लागत नाहीत, मोठं व्हायला तुमची बुद्धी असते, तुमचा आत्मविश्वास लागतो. त्याला जात धर्म पंथ काही काही म्हणून आडवं येत नाही. तुम्ही फक्त मोठं झालं पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे. माझे वडील पोरांनो शिक्षक होते. आम्ही अख्खं आमचं लहानपण पत्र्याच्या घरात गेलं. किती जणांचं घर पत्र्याचं आहे? आहे, दोन तीन जण आहेत. आम्ही पत्र्याच्या घरात राहायचो पोरांनो, आणि अख्ख्या कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची होती, फक्त आमचं पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घर स्लॅबची, आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा जी आर आहे का, शिक्षकांनी स्लॅबची बरं बांधायची नाही. ती म्हणायची, कारट्या नशिबा नाही, पत्र्याच्या घरात जन्माला आला. म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलंय म्हणायचं. माझे वडील एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या ताईच्या हातात द्यायचे आणि म्हणायचे, गणेशान तू अर्धा अर्ध करून खा. ताई चॉकलेटचे दोन भाग करायचे, एक मोठा आणि एक छोटा. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात. आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या, दुसरं कुणी करू शकत नाही. म्हणून बहिणीचा सन्मान करा. आणि बहिणीचा सन्मान करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या बहिणीचा जेवढा सन्मान आपण करतो तितकाच इतरांच्या बहिणीचा सुद्धा करता आला पाहिजे. म्हणजे कुठल्या एखाद्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाही. आणि तुम्ही सुद्धा पोराचा जेवढा लाड करता तसा मुलीचा करा. तिला शिकवा, तिच्या पायावरती अशी पोरगी कलेक्टर होईल, लाल दिव्याच्या गाडीतील मागं पुढे शिपाई असतील, नुसते दार उघडायला सुद्धा काय आनंद असेल आईच्या चेहऱ्यावरती. पोरांना तुमच्या आईनं तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. त्यांना असं वाटलं पाहिजे, अरे माझी लेक आहे, माझा लेक आहे. ही भावना तुमच्यामध्ये, तुमचे आई वडील ज्या दिवशी तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आज अमोलदादा एवढा उच्च शिक्षित तरुण पण राजकारणात समाजकारणात काम करतोय, त्यांच्या आई वडिलांना केवढा आनंद असेल की नाही, साधं सरळ नोकरी करून 10-5 हजार रुपये कुठेतरी कम, 50 हजार लाख 2 लाख पगार कमवत आला असता. पण नाही, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि आज ज्यावेळेस आपला मुलगा तालुक्यात जिल्ह्यात समाजकारणात राजकारणात फिरताना काय आई वडिलांना आनंद होत असेल, मला वाटतं तुमच्या आई वडिलांना सुद्धा तुमचं कर्तृत्व पाहून आनंद झाला पाहिजे. इतकं मोठं तुम्हाला होता आलं पाहिजे. आणि त्याशिवाय, आणि याचं टेन्शन घ्यायचं नाही, हे शाळेतले दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. ते मस्त हसत हसत एन्जॉय. वहीत मोराचा पीस ठेवता की नाही? आम्ही 5वीत असताना ठेवायचो आणि 7वीतली पोरं म्हणायची 2 वर्ष ठेवावं लागतं. म्हटलं मग काय होतं? म्हटले 2 वर्षानं त्या मोराला पिल्लू होतं आणि एका पिसाचे 2 पीस होतात, कधीच झाले नाहीत. पण वेड्या असे ना, आम्ही ते 2-2 वर्ष मोराचा पीस वहीत जपून ठेवला. मजा होती की नाही?
ते म्हातारी पकडतात झाडातून येणार, आम्ही ती म्हातारी पकडून ठेवायचं. ती म्हातारी अजूनही तरुण आहे, पण व्यसनाच्या नादी लागून ऐन तारुण्यात पुरं कधी म्हातारी झाली कोणालाच कळलं नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. बेंच आहे ना बसायला, असं करायचं नाही पण आम्ही करायचो. बेंच असं कर्कटकनं रेषा मारून जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडं का आला, तुझा दप्तर इकडं का आलं, तुझा पाय तिकडे घे. शेवटी दहावीला असताना आमच्या मॅडमनी मला उभं केलं. मला म्हणले उभा राहा, हे का रेषा मारले आणि का जाग, म्हटले ह्याचा हात इकडं का आला. मॅडम म्हटल्या राजा आता संपलं दहावी, आता 11वीला कॉलेजला जाणार, दुसऱ्या वर्गात जाणार, बेंच इथंच राहणार आहे, फक्त तुला शाळा सोडून जावी लागेल. वाक्य छोटं होतं पण आभळा एवढं वाक्य होतं आणि मनावर कायम कोरलं गेलं. बेंच इथंच राहतो, फक्त आपल्याला जायचं असतं. बेंच काय पोरांनो, सगळं तिथं राहणार आहे, फक्त आपल्याला निघून जायचं. हा माईक खूप छान आहे, घरी घेऊन जाता येईल का? मगाशी सर बोलले, आता मी बोलतोय, नंतर दुसरं कुणीतरी बोलेल, उद्या दुसरं कुणीतरी. अगदी तसंच आहे, हजारो विद्यार्थी शाळेतनं बाहेर पडले, शाळा इथंच आहे, बेंच इथंच आहे, ऑफिस इथंच आहे, सगळं इथंच राहणार आहे, फक्त आपण जाणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा, सगळं इथं ठेवून जायचंय. पैसाही आयुष्याचं सर्वस्व नाही, इतकं नाव कमवा की पुढच्या कितीतरी पिढ्यांनी तुम्हाला त्या विषयासाठी त्या कामासाठी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना हसत हसत राहा, कारण आयुष्य परत कधीच मिळत नाही. म्हणून तुम्ही जे गुणवान आहेत त्यांचं कौतुक करतो, ज्यांना आज सत्कार होणार नाही त्यांचं आणखी कौतुक करतो, कारण तुम्ही आहेत म्हणून त्यांना किंमत. ते स्टेजवर आल्यानंतर टाळ्या कोण वाजवणार? आपण टाळ्या वाजवणारे पण तितकेच महत्वाचे. पण आपल्याला सुद्धा उद्या इथे येऊन बक्षीस घ्यायचंय. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. नो वन्स मोर, नो रिचेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट. धन्यवाद. यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संरक्षण या योगदानाबद्दल पर्यावरण रत्न हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य संस्था परिषद शिक्षक परिषदतर्फे 28 नोव्हेंबरला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या दिवशी राजासाहेब ज्योतिराव सहभाग या निमित्तानं या दोन्ही शिक्षकांना या ठिकाणी प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करता येते. आपल्या शाळेला मागील वर्षी देखील त्यांना जिल्हा स्तरावर उत्तेजनार्थ असं पारितोषिक देण्यात आलेलं होतं. मी मान्यवरांना विनंती, सन्मान्य गीते सर यांचं देखील त्याच्या शाळेत आपल्या अशा कार्यक्रमाची